सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, कापूस दरात सुधारणा, आणखीन वाढणार कापसाचे बाजारभाव. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे भारतीय बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, काल रात्री उशिरा अपडेट झालेले कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, काल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही बाजार समितीमध्ये आपल्याला 200 ते 300 रुपयांना कापूस बाजारभाव आज वाढून भेटलेला आहेत. चला तर आपण जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती बाजारभाव भेटलेला आहेत. मित्रांनो, आपल्याकडे सर्वात प्रथम बाजार समिती आली सिंधू सेलू. या बाजार समितीमध्ये आपल्याला कमीत कमी भाव हा 7,270 रुपयांना पाहायला मिळाला. सर्वसाधारण दर भेटला 7,350 रुपयाचा. सिंधू सेलू या बाजार समितीमध्ये आपल्याला जास्तीत जास्तीचा भाव आज 7,400 रुपयांना भेटला. पुढची बाजार समिती आहे वरवरा मांडलीमधून. इथे कापसाला 6,800 रुपयांना भाव भेटला. सर्वसाधारण दर भाव भेटला 7,000 रुपयांना. आणि वरवरा मांडली या बाजार समितीमध्ये 7,150 रुपयांना भाव भेटला. पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा या बाजार समितीमधून. इथे कापसाला 7,050 रुपयाचा भाव पाहायला मिळाला. आणि सर्वसाधारण दर 7,150 रुपयाचा. आणि जास्तीत जास्तीचा भाव इथं 7,240 रुपयाचा. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याकडं कृषी उत्पन्न सेलू या बाजार समितीमध्ये कापसाला काल 7,305 रुपये प्रति क्विंटल या दराने जास्तीत जास्त भाव सेलू या बाजार समितीमध्ये पाहायला मिळालेला आहे. तर आपल्याकडं कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला या बाजार समितीमध्ये काल सुपर क्वालिटी कापसाला 7,800 रुपये प्रति क्विंटल या दरानं कापूस खरेदी झालेली आहेत. तर मित्रांनो, आपल्याला सेलू या बाजार समितीमध्ये आणि अकोट या बाजार समितीमध्ये आपल्याला कमीत कमी भाव 7,100 रुपयाचा पाहायला मिळाला. आणि अकोट या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्तीचा भाव हा 7,800 रुपये प्रति क्विंटल हा दर पाहायला मिळालेला आहे. तर मित्रांनो, असे होते आतापर्यंत आलेले कापूस बाजारभाव. अजून काही बाजार समितीचे बाजारभाव अपडेट होणार आहेत ते आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया.